आज हिवाळी अधिवेशनाचा 7वा दिवस आहे आणि अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। अशातच एनसीपीचे आमदार रोहित पवार यांनी आज अधिवेशनाच्या 7व्या दिवशी सभागृहाबाहेर लातूर, सांगली आणि इतर जिल्ह्यातील झालेल्या द्राक्षाची नुकसान भरपाई सरकारने द्यावी, कर्जमाफ करावे व विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी सरकारला केली आहे। आमच्या हातामध्ये जे काही द्राक्षाचे गड आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामधून आम्ही आणलेले आहेत। हा मुद्दा पाटीलताईंनी आपल्या मतदारसंघाबरोबर अख्ख्या सांगलीसाठी सातत्याने ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकारचं या गोष्टीकडे लक्ष जात नाही। द्राक्षाची बाग उभा करण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष लागतात। पहिलं पीक येण्यासाठी एका एकराला 3 लाख खर्च येतो आणि गेले 3 वर्ष सलग जे द्राक्षाचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना नुकसान सोसावं लागतंय, पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही दिली जात नाही। आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये नुकसान झालं, सांगलीत नुकसान झालं, नाशिकमध्ये गारपीट झाली, तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले, पण त्याच्याचबरोबर सांगलीमध्ये गारपीट नाही झाली, तासगाव या भागामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाला असला तरी तिथं नुकसान ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं झालंय, पण तिथं पंचनामे झाले नाहीत। खरं तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथं असणाऱ्या तहसीलदारांशी आमदारताई बोलल्या, चर्चा केली, युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहिताबा माझ्याबरोबर होते, त्यांना अनेक फोन आले, त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला, पण जर पंचनामेच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार। मग शेतकरी हा हवा दिल झालेला आहे, त्याला अडचणी खूप आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं असणारे ज्या काही बँका आहेत, सहकारी बँका असतील, इतरही नॅशनलाइज बँका आहेत, त्यांनी आता वसुलीचा तगादा लावलाय, तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला 1 लाख रुपये मिळालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तसंच ताईंनी अजून एक विषय मांडलाय, तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। जर 3 वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल, नुकसान झालं असेल, तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करता येणार नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे।